आमचा 4-5 वर्षाचा आहे टोमॅटो मध्ये. हां पण जशी या वर्षी टोमॅटो आहे तशी आम्ही नाही पाहिली होती याच्या आधी कधी. याच्या आधी पाहिली नाही. पाहिली खूप चालतो पावसाळ्यात ते वावरांमध्ये म्हणजे तळेतून पाणीच राहतात आहे. बरं, आणि पावसाळ्यात तुम्हाला खूप समस्या यायच्या या आधी? समस्या पहिले यायच्या खूप. काय व्हायचं नेमकं? पाणी पडल्यावर ते ना टोमॅटो डायरेक्ट खालून डायरेक्ट ते त्याचे पानं डायरेक्ट जळून जायचे आणि डॅमेज होऊन जायचा प्लॉट. पूर्ण डॅमेज होऊन जायचं? पिवळी पडून जाय डॅमेज व्हायचे डायरेक्ट सेटिंग बंदून जायची काहीच नाही. म्हणजे करपा आणि करपा ते एकदम एकत्रित यायचं. म्हणजे व्हायरसचं प्रमाण खूप होऊन जायचं मागच्या वर्षी. व्हायरस यायचं? बरं. आणि हातात माल यायचं का मग पाऊस पडल्यानंतर? एवढा न्यायचा आणि माल पण एवढा जसं या वर्षी आहे ना तसा यायचा. नाही बर, खराब माल यायचे, डागांचा माल असा माल यायचा. डागांचा वगैरे माल यायचे. क्वालिटी एकदम मार्केटमध्ये टॉपला विकतो. मार्केटमध्ये एक नंबरला विकतो. तरी आता काय मार्केट चालू आहे? आता आम्ही कालच तोडली होती तर 1000 रुपये जात आहे. 50 रुपये किलोचा रेट भेटत आहे आम्हाला. 50 रुपये किलो मार्केटला? म्हणजे ऍव्हरेज चालू आहे. मी असं ऐकलं होतं 700 रुपये पर्यंत जाळी. तर तुमचं 1000 रुपये जाळी चालली जाते आमचं. म्हणजे टॉपला जाते? टॉपला 200-300 रुपये जास्त बाकीच्यापेक्षा. बर, आधी जे आम्ही टोमॅटोचे पीक करायचो तसे आधी साईज पण भेटायची नाही आम्हाला आणि चमक राहायची नाही. त्यांचा माल आहे ना क्वालिटी आहे ना अशी क्वालिटी नाही राहायची. बारीक माल राहायचे, गोल्टेअर एकदम बारीक राहिला तरी पिकून जायचा. चमक यायची नाही. मार्केटला 700-800 कमीच विकायचा, सगळ्यात कमी विकायचा. बर, आणि या वर्षी ना त्या पूर्ण वेगळे माल पण चांगला आहे, डॅमेज नाही काही नाही आणि मार्केटला टॉपलाच विकतो. टॉपलाच पण आणि आणि साईज भारी आहे त्याची. साईज भारी, साईज पण भारी. पाऊस पडल्यावर टोमॅटो खराब व्हायचे, डॅमेज व्हायचे वायर. आणि या वर्षी आहे ना टोमॅटो पाणी पडला तर उलट फ्रेश होऊन जाते. फ्रेश होऊन जाते जेवढा पाणी पडत तेवढं त्याच्यासाठी चांगलं असं वाटतं आम्हाला. तर आता मागच्या वर्षी पाणी येऊ नको असं म्हणायचो, या वर्षी पाणी आला पाहिजे असं म्हणायचं. आला पाहिजे असं. दोन्ही सऱ्या भरून गेलेले. चालू चालू चालता सुद्धा येत नाही. आता किती तोडा पहिलं तोडा कितीचं झालं? झालंय फक्त किती कॅरेट निघाले पहिला? म्हणजे 2 एकर क्षेत्र पहिल्या कुड्यात 10 कॅरेट निघाले. 10 कॅरेट निघाले. आणि किती दिवशी कुडा चालू झाला? हा आम्ही कम्प्लीट 63 दिवशी कुडा केला. मागच्या वर्षी आम्हाला 70-75 दिवस लागायचे पहिल्या कुड्याला. पहिल्या कुड्या 10 दिवस आधी आलाय. 10 दिवस आधीच पहिला कुडा आलाय. पण आधी वाटायचं नाही असं कधीच नाही. पानं म्हणजे असे वाळलेले राहायचे, पिवळी पडून जायची आणि डॅमेज व्हायरस यायचा. आळीचं प्रमाण खूप राहायचं. या वर्षी आळ्या नाही काही नाही, एकदम काहीच नाही. काहीच नाही एकदम. बर, आम्ही रोज नाही मारत, 2 दिवस झाले का मग स्प्रे मारतो. ते पण गरज पडली तर? गरज पडली तर आम्ही गरजेनुसार मारतो. बिंकावाचे नाही काही मारा नाही, गरज येते. याच्या आधी असे म्हणजे पानं वगैरे एवढे काळोखी राहायची का? काहीच नाही. आम्ही आता सॉइल जर देतो ना तर स्प्रे मारायची सुद्धा गरज नाही असं आम्हाला वाटतं. त्याला फक्त पाणी पडल्यावर बाकीचे व्हायरस येऊ नये त्याच्याकरता आम्ही प्रिव्हेंटिव्हली घेऊन घेतो. घेऊन घेतो त्याची सुद्धा गरज वाटत नाही. लागायचं फुल पण खूप लागायचं पण डॅमेज होऊन जायचं. फुल कटिंग व्हायचं, फुल गळून जायचं. बर, या वर्षी फुल लागलं तर त्याचं फळातून पण होतच आणि पंजे सेट होते. पूर्ण सेट होतोय? पूर्ण सेट. बर, वर्षीच्या तुलनेत या वर्षी सॉइल चार्जेसच्या शेड्यूल मध्ये खर्च वाढला कमी झाला? कमी झाला या वर्षी उलट. तरी पण कमी लागते तरी एकरी धरलं तर 20-30 हजार रुपये आम्हाला कमी वाटत या वर्षी. एकऱ्याला आधी किती खर्च करायचे? एकरी मागच्या वर्षी आमचा 70-80 हजार खर्च होऊन जायचा. बापरे, रासायनिक मध्ये एवढे 60-65 दिवसामध्ये किती खर्च होऊन जायचा? 60-65 दिवस 50-60 हजार आरामशीर सुरुवातीच्या काळात जास्त होऊन जायचा. जास्त होऊन जायचा खाद्यांमध्ये, रासायनिक खाद्यांमध्ये. बरोबर. आणि या वर्षी आम्ही सॉइल चार्ज देते तर रासायनिक खाद्यांची जास्त गरज पण वाटत नाही. वाटत काकाश्री होते एक. ते जेव्हा आम्ही प्लॉटला सुरुवात केली सॉइल चार्ज
तेव्हा ते आम्हाला म्हणजे एक प्रकार वेळात काढायचे बघ काय सोयल चार्जर मध्ये. पण जसं जसं आम्ही ते बोलायचे ऐकून घ्यायचो पण आम्ही सोडलं नाही, कसं शेड्यूल करत राहिलं. जेव्हा आमचे 45 एक दिवसाचे प्लॉट झाले ते सिटिंग ते बघतात त्यांचे प्लॉट आहे ना एकदम काहीच वाटत नव्हते ते पाहिलं ते म्हणे तू सोडते ते त्यांनी चालू करून दिलं आमच्या नंतर. मग आमचं पाहुण म्हणजे तुमचं पाहुण चालू करून त्यांनी सुरुवातीला ते आम्हाला वेड्यात काढत होते की तुम्ही काय वापरत त्याच्यात काय आहे बा. आणि आता ते वापरते त्यांना बर त्यांचं सुद्धा चांगले होऊन गेले. तोडल्यानंतर सुद्धा लूज पडत नाही माल चकाकी जात नाही त्याची मार्केटात द्यायला लगे ओळखून घेतात या टोमॅटोला म्हणून रेट देतात जास्त कडक कारण की व्यापारी ना कडक माल लागतो बरोबर पुढे जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन बरोबर म्हणून ते रेट पण आपल्याला चांगले दिसतात. आणि मेन म्हणजे क्वालिटी आपण करतोय बरोबर लांब जरी घेऊन जायचा राहिला तरी निघून जातो लूज पडत नाही का काही जसा तसा जातो जसं तसं जातो. शेतकऱ्यांना असं सांगेल की त्यांनी एकदा तरी वापरून पाहावं आणि जे वापरतील ना ते कधी सोडणार पण या माझा आत्मविश्वास आहे. प्रेमात पडून जातील असे प्लॉट बनतील त्यांचे. नमस्कार सर, तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. सर माझं नाव नयन अशोक आहे. बर मी भुसणी इथं राहतो. भुसणी तालुका कोणचा आहे? कळवण तालुका, नाशिक जिल्हा कळवण तालुका आहे. आणि भुसणी आहे तुमचं गाव. बर एक साधारणतः माझ्या मते इथं कळवण तुमच्या इथून 10 किलोमीटरला येतं. 5-6 किलोमीटरला येतं. आणि तुमच्या हातात आपण टमाटे बघतोय बरोबर, तर कोणची व्हरायटी सर ही? सर ही सिजंटाची 62-42 सिजंटाची. बरं साधारणतः तुमचा एकंदरीत अनुभव किती हो टोमॅटोमध्ये? अनुभव आमचा 4-5 वर्षाचा आहे टोमॅटोमध्ये. पण जशी या वर्षी टोमॅटो आहे तशी आम्ही नाही पाहिली होती याच्या आधी कधी. याच्या आधी पाहिली नाही, पाहिलीच नव्हती. बरं आपण तुमच्या माग बघतोय आपण डोंगर, तुम्हाला मते आपली ही देवी आहे ती. नाही तो धोडप किल्ला आहे. बरं ह्या साईडला येतो आणि आजूबाजूला बघितलं तर पूर्ण डोंगर आहे. तर इथं पावसाचं प्रमाण कसं राहतं? पाऊस इकडं खूप चालतो. पावसाळ्यात वावरांमध्ये म्हणजे तळेतून पाणीच राहत आहे. बरं आणि पावसाळ्यात तुम्हाला खूप समस्या यायच्या? या आधी पहिले यायच्या खूप. काय व्हायचं नेमकं? पाणी पडल्यावर ते ना टोमॅटो डायरेक्ट खालून डायरेक्ट ते त्याचे पानं डायरेक्ट जळून जायचे आणि डॅमेज होऊन जायचा प्लॉट. पूर्ण डॅमेज होऊन जायचं? पिवळी पडून जाय डॅमेज व्हायचे, डायरेक्ट सेटिंग बंदून जायची काहीच नाही. म्हणजे करपा आणि करपा ते एकदम एकत्रित यायचं. म्हणजे व्हायरसचं प्रमाण खूप होऊन जायचं मागच्या वर्षी. व्हायरसचं प्रमाण. बरं आणि हातात माल यायचं का मग पाऊस पडल्यानंतर? एवढा न्यायचा आणि माल पण एवढा जसं या वर्षी आहे ना तसा यायचा नाही. बरं खराब माल यायची, डागांचा माल असा माल यायचा. डागांचा वगैरे माल यायचे. आता तुमच्या हातात आपण जे फळ बघतोय बरोबर, आता समजा हे फळ बघितलं, याची चमक वगैरे बघितली आणि क्वालिटी जर बघितली, एकदम मार्केटमध्ये टॉपला विकतो. मार्केटमध्ये एक नंबरला विकतो. तरी आता काय मार्केट चालू आहे? आता आम्ही कालच तोडले होते तर 1000 रुपये जात आहे. 50 रुपये किलोचा रेट भेटत आहे आम्हाला. 50 रुपये किलो मार्केटला. म्हणजे ऍव्हरेज चालू आहे, मी असं ऐकलं होतं 700 रुपये पर्यंत जाळी. तर तुमचं 1000 रुपये जाळी चालली जाते आमचं, म्हणजे टॉपला जाते. टॉपला 200-300 रुपये जास्त बाकीच्या पेक्षा. बरं आता एकंदरीत तुम्ही 2-3 वर्षापासून टमाटे करताय बरोबर, याच्या आधी तुम्ही जे टमाटे करायचे आता समजा याच्यामध्ये जी चमक आहे किंवा तुम्हाला काय अनुभव वाटला टमाट्यामध्ये? याच्या आधी जे आम्ही टोमॅटोचे पीक करायचो आधी साईज पण भेटायची नाही आम्हाला आणि चमक राहायची नाही. बरं माल आहे ना क्वालिटी आहे ना अशी क्वालिटी नाही राहायची, बारीक माल राहायचे, गोल्टेअर एकदम बारीक राहिला तरी पिकून जायचा, चमक यायची नाही. मार्केटला 700-800 कमीच विकायचा, सगळ्यात कमी विकायचा. बर आणि या वर्षी ना त्या पूर्ण वेगळे, माल पण चांगला आहे, डॅमेज नाही काही नाही आणि मार्केटला टॉपलाच विकतो. टॉपलाच आणि साईज भारी आहे त्याची. साईज पण भारी. आणि म्हणजे तुम्ही जो म्हणता की ह्या वर्षी पाऊस पडल्यानंतर काय झालं? मागच्या वर्षी पाऊस पडल्यावर टोमॅटो खराब व्हायचे, डॅमेज व्हायचं, व्हायचं.
या वर्षी आहे ना टोमॅटोचे पाणी पडला तर उलट फ्रेश होऊन जाते, फ्रेश होऊन जाते, जेवढा पाणी पडेल तेवढं तिच्यासाठी चांगलं असं वाटतं आम्हाला. तर आता मागच्या वर्षी पाणी येऊ नको असं म्हणायचो, या वर्षी पाणी आला पाहिजे असं म्हणायचं, आला पाहिजे असं. आता माझ्या हे बघा, हे तुमच्या आजूबाजूला दिसतंय, वरती पण एक क्षेत्र दिसतंय, तो पण टमाटो तुमचाच आहे. आपण तुमच्या प्लॉट मध्ये उभं आहे आणि जर सरी बघितली तर एकदम आपण म्हणतो ना दोन्ही सऱ्या भरून गेलेल्या, चालू चालू चालता सुद्धा येत नाही. आता किती तोडा पहिलं तोडा कितीच झालं, किती कॅरेट निघाले पहिला, म्हणजे दोन एकर क्षेत्र पहिल्या कुड्यात 10 कॅरेट निघाले, 10 कॅरेट निघाले. आणि किती दिवशी कुडा चालू झाला? हा आम्ही कम्प्लीट 63व्या दिवशी कुडा केला. मागच्या वर्षी आम्हाला 70 ते 75 दिवस लागायचे पहिल्या कुड्याला, पहिल्या कुड्या 10 दिवस आधी आलाय, 10 दिवस आधीच पहिला कुडा आलाय, 10 दिवस आधी आला. बरं, आता समजा आपण जो प्लॉट पाहतोय बरोबर, आता ही पानं वगैरे बघतोय आपण, तर प्लॉट एकदम तेजस्वी दिसतोय असं, तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे असं फ्रेशपणा आधी वाटायचं? नाही नाही नाही, असं कधीच नाही. पानं म्हणजे असे वाळलेले राहायचे, पिवळी पडून जायची आणि डॅमेज व्हायरस यायचा, आळीचं प्रमाण खूप राहायचं. या वर्षी आळ्या नाही, काही नाही, एकदम काहीच नाही, काहीच नाही. बरं, आणि तुमच्या सोबतचे जे प्लॉट आहे बरोबर, बहुतेक टमाट्याला लोक दर दिवसाला स्प्रे घेतात असा अनुभव आहे प्रत्येक ठिकाणचा, तर तुमची इथं काय चालतं, कसं शेड्यूल चालतं? आम्ही दर आम्ही रोज नाही मारत, 2 दिवस झाले का मग स्प्रे मारतो. ते पण गरज पडली तर, गरज पडली तर आम्ही गरजेनुसार मारतो, बिनकामाचे नाही, काही मारा नाही, गरज येते. याच्या आधी असे म्हणजे पानं वगैरे एवढे काळोखी राहायचे का? काहीच नाही, आम्ही आता सॉइल जर देतो ना तर स्प्रे मारायची सुद्धा गरज नाही असं आम्हाला वाटतं तिला, फक्त पाणी पडल्यावर बाकीचे व्हायरस येऊ नये त्याच्याकरता आम्ही प्रिव्हेंटिव्हली घेऊन घेतो, घेऊन घेतो, त्याची सुद्धा गरज वाटत नाही. आता बघा इथं जी सिटिंग दिसते आपल्याला बरोबर, डायरेक्ट त्याच फळामध्ये रुपांतर होतोय बरोबर. आणि प्लॉट जर बघितलं तर खाली जर माल मेन माल मध्ये लागलेला आहे बरोबर, त्याची चमक जर बघितली तर मला नाही वाटत म्हणजे तुम्ही याच्या आधी असं क्वालिटी आम्ही कधीच पाहिला नव्हता. फुल जरी लागायचं, फुल पण खूप लागायचं पण डॅमेज होऊन जायचं, फुल कटिंग व्हायचं, फुल गळून जायचं. बर, या वर्षी फुल लागलं तर त्याचं फळात रूप होतच होतच होतच, आणि पंचे सेट होते, पूर्ण सेट होतोय, पूर्ण सेट. बर, एकंदरीत आता समजा आपण जो काही तुम्ही बेसल पासून वापरलं तर शेड्यूल कसं होतं, काय काय वापरलं? आम्ही टोमॅटो लावण्याच्या आधी बेसल डोस मध्ये कृषी अमृत घेतलं होतं. बर, एकरी आम्ही 8 गुणी कृषी अमृत, बाकी काहीच वापरलं नाही आम्ही, पण तरी त्याचा जबरदस्त रिझल्ट भेटला. आणि एकंदरीत आपण समजा प्लॉट वगैरे बघितलं तुमचा, तर जो खर्च बघितला आपण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सॉइल चार्जच्या शेड्यूल मध्ये खर्च वाढला कमी झाला? कमी झाला या वर्षी उलट, तरी पण कमी लागते, तरी एकरी धरलं तर 20 ते 30 हजार रुपये आम्हाला कमी वाटत यावर. एकरीला आधी किती खर्च करायचे? एकरी मागच्या वर्षी आमचा 70-80 हजार खर्च होऊन जायचा. बापरे, रासायनिक मध्ये एवढ्या 60-65 दिवसामध्ये किती खर्च होऊन जायचा? 60-65 दिवस 50-60 हजार आरामशीर सुरुवातीच्या काळात जास्त होऊन जायचं खाद्यांमध्ये, रासायनिक खाद्यांमध्ये. बरोबर, आणि या वर्षी आम्ही सॉइल चार्ज देते तर रासायनिक खाद्यांची जास्त गरज पण वाटत नाही. माझ्या मते इथं ओम भाऊ आहे बरोबर, ते पण तुमच्या सारखेच तरुण आहे, तुमचं ग्रुपच आहे बरोबर, तर तुम्ही पण वापरलं बरोबर टमाट्यासाठी वापरलं आणि तुमचं पण म्हणजे हेच गाव सेम कळून तालुक्यातलं, तर काय वाटतं तुम्ही पण भरपूर दिवसापासून टमाटे करताय, आता तू आपण सरांच्या प्लॉटमध्ये उभं आहे बरोबर, आपण तुमच्या पण प्लॉटमध्ये जाणार आहे, तर याच्या आधी असे प्लॉट म्हणजे तुम्ही अनुभवलेले आहे का? कधीच नाही अनुभवलेले, मला 4 वर्ष झाले टोमॅटो लावून. बर, तरी मी 4 वर्षाच्या अनुभवात मी असा प्लॉट माझ्या आधी म्हणजे माझ्या शेतात कधीच जमलेला नव्हता असा प्लॉट, कधीच नाही, कधीच नाही. आणि खर्च पण बेसुमार व्हायचा? हो, बेसुमार. बरं, आणि तुम्हाला काय वाटतं आपण जो काही अनुभव घेतोय तुम्हाला वाटतं काय म्हणजे पुढे आपल्याला रासायनिक न वापरताही खूप चांगले प्लॉट जमवता येतील? 101% जमवता येतील, 101%. आता तुम्ही माझ्या मते तुमचेच काका आहे वाटतं, तुम्ही मला एक अनुभव सांगत होते, तर त्यांनी शेड्यूल वापरत होते, रासायनिक शेड्यूल वापरत होते, शेड्यूल होतं. हा, तर त्यांचा काय अनुभव होता? त्याचा सेम होता, पण त्यांचा पहिला पाणी जो पडला ना त्याच्यात त्याचा प्लॉट डॅमेज होऊन गेला. डॅमेज झाला म्हणजे काय झालं? व्हायरस होऊन गेला, थोडा पिवळा पडून गेलाय, पिवळा पडून गेला, पिवळा पडून गेलाय. बरं, मग ते तुमच्या प्लॉट मध्ये आल्यावर काय झालं? ते बोलले तू असा प्लॉटच नाही भाऊ, असं एकदम फ्रेश आमचे प्लॉट असे नाहीचे म्हणे, असे नाहीचे. बर, म्हणजे त्यांना पण एक आत्मविश्वास येऊन गेला, आणि माझं मत तुमचं वय पण काही नाही, आज तुमच्या याच्यावर भरोसा ठेवणं म्हणजे एक म्हणजे आपण म्हणतो ना का शेतीमध्ये रापलेला शेतकरी तो पण तुमच्यावर विश्वास ठेवायला लागला तुम्ही जे काही शेड्यूल वापरताय त्याच्यावर. काकाश्री होते जेव्हा आम्ही प्लॉटला सुरुवात केली तेव्हा ते आम्हाला म्हणजे एक
एक प्रकार वेळात काढायचे बघ काय आहे सोहेलच्या जर मध्ये. पण जसं जसं आम्ही ते बोलायचे ऐकून घ्यायचो पण आम्ही सोडलं नाही, कसं शेड्यूल करत राहिलं कंटिन्यू. जेव्हा आमचे 45 एक दिवसाचे प्लॉट झाले ते सिटिंग ते बघता त्यांचे प्लॉट येणं एकदम काहीच वाटत नव्हते. ते पाहिलं ते म्हणे तू सोड होते ते त्यांनी चालू करून दिलं. आमच्या नंतर मग आमचं पाहुण म्हणजे तुमचं पाहुण चालू करून दिलं. पाहुण चालू करून दिलं त्यांनी सुरुवातीला. ते आम्हाला वेड्यात काढत होते की तुम्ही काय वापरत त्याच्यात काय आहे बा. आणि आता ते वापरते त्यांना. बरं त्यांचं सुद्धा चांगले होऊन गेले प्लॉट. आणि आता तुमच्या इथं भरपूर शेतकरी पाहिलं पण येतं म्हणजे टमाट्याची लागवड खूप राहते तर त्यांनी प्लॉट पाहिल्यावर काय वाटतं त्यांना समाधान वाटतं का. समाधान हो ते पूर्ण शेड्यूल विचारतात तू काय करतो कसं करतो किती वापरतोय कौतुक करता डायरेक्ट. बर बर म्हणजे समाधान वाटतं जे आपण वापरतोय. म्हणजे आपण याच्या आधी फक्त समजा दुकानदार जे देईल त्या पद्धतीने वापरत होतो. बरोबर इथं आपल्याला म्हणजे सोपं शेड्यूल वाटतं का. पूर्ण आम्ही आमच्या या वर्षी आम्ही आमच्या पद्धतीने वापरलं पद्धतीने पुढच्या वर्षी आमचं दुकानदारांच्या हिशोबात राहायचं. मग आता याच्यामध्ये समाधानी आहेत का. हो खूप. आता समजा आपण हा टमाटा बघितला तर याचा कडक जोपान आहे. बरोबर किपिंग क्वालिटी म्हणजे तोडल्यानंतर सुद्धा लूज पडत नाही माल आणि चकाकी जात नाही त्याची. मार्केटात द्यायला लगे ओळखून घेतात या टमाट्याला म्हणून रेट देतात जास्त कडक कारण की व्यापारी ना कडक माल लागतो. बरोबर पुढे जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन. बरोबर म्हणून ते रेट पण आपल्याला चांगले दिसते. आणि मेन म्हणजे क्वालिटी आपण करतोय. बरोबर लांब जरी घेऊन जायचा राहिला तरी निघून जातो लूज पडत नाही का काही नाही जशा तसा जातो जसं तसं जातो. आता तुम्ही जे वापरले सॉइल सर्जर बरोबर बोलले की आपल्याला पुढच्या वर्षी वैदिकवर प्लॉट जायचं तर म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढतोय का जे सॉइल सर्जरचे उत्पादन वापरता. म्हणजे आम्ही सॉइल सर्जर वापरलं या वर्षी पण तरी रासायनिक डायरेक्ट सोडून द्यायचा विचार करत पूर्ण वैदिकवर जायचं. बरोबर तर काय सांगाल समजा तुमच्या आजूबाजूचे जे शेतकरी बरोबर जे वेगवेगळे माझ्या मते तुमचं ह्या हे जे गाव आहे हे आणि ते कळवण खुर्द त्याच्यात सगळ्यात जास्त टमाटो होतो असं आम्हाला बोलता अनुभव आला. तर भरपूर शेतकरी बेसुमार वापर करतात वेगवेगळ्या खतांचा रासायनिकचा. आणि जर आपण आज तुमचं प्लॉट पाहिलं तर म्हणजे किती पाऊस तुमच्या ह्या भागामध्ये खूप पाऊस पडतो. बरोबर आजूबाजूला डोंगर आहे आणि त्याच्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव खूप होतो. तर आपल्या इथं उलट दिसतंय. आपल्या इथं जेवढं पाऊस पडला तेवढं टोमॅटो बाहेरदार होतंय फुटवा वाढतोय. बरोबर तर काय सांगाल इतर शेतकऱ्यांना का वापरलं पाहिजे का. हो हे नक्कीच वापरलं. मी इतर शेतकऱ्यांना असं सांगेल की त्यांनी एकदा तरी वापरून पाहावं आणि जे वापरतील ना ते कधी सोडणार पण या माझा आत्मविश्वास आहे. प्रेमात पडून जातील असे प्लॉट बनतील त्यांची. बर बर चालेल सर तुम्ही जे काही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचा म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना नंबर हवा असतो का नेमकं काय अनुभव आला कसं कसं वापरलं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव नयनशो कायर. माझा मोबाईल नंबर आहे 80 80 56 87 11. बर आणि माझ्या मते तुम्हाला सर मार्गदर्शन करता. बरोबर निलेश सर मार्गदर्शन करता. तर सर आपण जो प्लॉट बघतोय आता टमाट्याचा तुम्ही मला बोलताना म्हटले का असाच माझा टमाट्याचा प्लॉट होता म्हणून मी एससीटीच्या प्रेमात पडलो. बरोबर तर काय वाटतं एकंदरीत प्लॉट बघितल्यानंतर. एकदम म्हणजे समाधान त्यांनाही आपण जे प्रोडक्ट देतो तर ते दिल्यानंतर मी त्यांना सुरुवातीलाच बोललो होतं तुम्ही तुमचा म्हणजे तुम्ही जो विश्वास ठेवलाय कधीच फेल जाणार नाही आणि तुम्ही वापरा आणि काय रिझल्ट येतो तुम्हीच मला सांगा तोच आमच्या एसटीचा रिझल्ट आहे. बर बर म्हणजे आपल्याला गरज नाही पडत का सर. हो समोरच आपल्याला प्रतिक्रिया चांगल्या आहेत. तर इथं कळवण भाग किंवा तुमचा देवळा भाग इथं भरपूर शेतकरी तुमच्याकडे जॉईंट आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना वापरायचं आहे तर तुम्ही ह्या भागात मार्गदर्शन करतात. काही शेतकऱ्यांना तुमचं मार्गदर्शन हवं असेल तर तुमच्या दुकानाचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव निलेश पाटील. माझं शॉप आहे देवळ्याला वासगाव रोड कृषी राजा म्हणून आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 97 63 40 15 85. धन्यवाद सर.